मुलींच्या खेळू करू शिकू या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये फुलझाडांची व शोभिवंत झाडांची रचना या अंतर्गत वेगवेगळ्या पानाफुलांची रचना समजून घेऊया. पानाफुलांच्या रचनेसाठी वेगवेगळ्या पानांची फुलांची आवश्यकता असते. यासाठी झाडाची कोवळी पाने फुले योग्य कालावधीतच तोडावे. या रचनेसाठी झाडाचा पालापाचोळा वाळलेली पाने यांचा उपयोग करू शकता. आमच्या शाळेतील परसबागेतील पानाफुलांचा मी वापर करत आहे. हिरवी पाने झाडांच्या फुलांच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या. आता आपण आकृती बनवूया. या पाठातून विद्यार्थ्यांना पानाफुलांपासून वेगवेगळ्या आकृत्या सणांसाठी वेगवेगळ्या रांगोळ्या तयार करता येतात.